चांदिवली विधानसभा मतदारसंघामध्ये दिलीप मामा लांडेजी आमचे अत्यंत लाडके इथले विधायक आमदार आहे आणि त्यांच्या प्रयत्नातून जवळजवळ 1,50,00,000 रुपये खर्च करू या ठिकाणी लुंबिनी बुद्ध विहाराचं जे लोकार्पण समारंभ आहे तो आज या ठिकाणी माझ्या उपस्थितीमध्ये होत आहे आणि चांदोलीचा जो परिसर आहे हा या ठिकाणी बौद्ध समाज दलित समाज मोठ्या संख्येनं आहे आणि दिलीप मामा हे अत्यंत सगळ्यांचे लाडके असणारे नेते आहेत ते माननीय एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत तिथले आमदार आहेत आणि त्यांच्याबद्दल अभिमान आहे की सर्व जातीच्या धर्माच्या लोकांसोबत आणून त्यांनी या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या भागात असणाऱ्या स्लममधल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या भागाचा विकास करण्यामध्ये दिलीप मामांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळं आज या ठिकाणी चांदिवलीमध्ये लुंबिनी बुद्धाचं उद्घाटन होत आहे, लोकार्पण सोहळा होत आहे, त्याचा मला स्वतःला प्रचंड आनंद आहे. आणि या भागात सुंदर अशा पद्धतीचं जे बुद्धविहार आहे जवळजवळ एक माळा त्यामध्ये एक माळा आहे वरती हॉल आहे खाली बुद्धविहार आहे आणि अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं बुद्धविहार या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. आठवले साहेब आज एक 9 बुद्धविहार बांधले आपण आणि अशा पद्धतीची आता चांदिवलीमध्ये 9 बुद्धविहार जी आहे ती दिलीप मामाने बांधलेली आहे त्यामुळं त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. मागच्या वेळेला ते अत्यंत चांगल्या पद्धती या ठिकाणी लढले आणि निवडून आले शिवसेनेच्या तिकिटावर आणि आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत ताकदीने उभे आहेत आणि आमच्या महाविद्यालयाच्या सरकारला त्यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. एकीकडे सरकार किंवा सरकारमधले जे आमदार आहेत ते बुद्धविहार बांधतायत, दलित समाजासाठी काम करतायत, दुसरीकडे संविधान बदलण्याची भाषा जी आहे ते विरोधकांकडून होते, कसं पाहताय? मला असं वाटतं की संविधान कोणी बदलू शकत नाही पण लोकसभेच्या काळामध्ये मात्र हा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला आणि आमच्या मतदानामध्ये त्याचा थोडा इफेक्ट झाला. परंतु अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून मतं मिळवण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला होता. पण संविधान असं आहे की या देशाच्या संविधानामध्ये सर्वांचा वाटा आहेच आहे पण सर्वात जास्त जो वाटा आहे तो बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि ते या संविधानाचे खरेच शिल्पकार आहे. त्यामुळे या देशाचं संविधान बदलणं म्हणजे देशाचे तुकडे पाडण्यासारखं आहे, हे संविधान बदलणं म्हणजे माणसामध्ये वाद निर्माण करण्यासारखं आहे. त्यामुळे संविधान कोणी बदलू शकत नाही आणि माननीय नरेंद्र मोदीजी हे सत्तेवर आल्यानंतर त्यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळलेला आहे, त्यानंतर त्यांनी 2 दिवसाचं अधिवेशन घेतलेलं आहे, बाबासाहेबांची अनेक अपूर्ण जी स्मारकं होती त्याचं काम अपूर्ण केलेलं आहे, मुंबईमध्ये हिंदू मिलचं जे काम आहे जवळजवळ 1,200-1,300 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी भव्य दिव्याचं स्मारक होत आहे. त्यामुळं नरेंद्र मोदीजी हे संविधानाच्या विरोधामध्ये नाहीत म्हणता असा प्रचार मात्र करण्यात आला होता. पण या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानाचा मुद्दा चालणार म्हणजे संविधान बदलणार असा मुद्दा चालणार नाही. रिझर्वेशन हे काढून घेतील अशा पद्धतीचा काही चर्चा आता जास्त होणार नाही आहे. त्यामुळं यावेळेला आम्हाला महायुतीला पूर्णपणे यश मिळेल अशी आम्हाला आशा आहे. आठवले साहेब, खरं तर आज अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते. अमित शहाने यांनी बोलताना सांगितलं की 2024 महायुतीचं सरकार येईल, मात्र 2029 शुद्ध बीजेपीचं सरकार राज्यात येईल, कसं पाहताय इकडे महायुतीमध्ये असताना? नाही ठीक आहे, अमित भाईने असं विश्वास व्यक्त केलेला आहे की बीजेपीचं सरकार येईल म्हणजे जसं एनडीएचं सरकार म्हणून 2014 नरेंद्र मोदीचे प्रधानमंत्री झाले त्यावेळेला बीजेपीला बहुमत पूर्णपणे होतो, 282 जागा होत्या आणि त्यांना बहुमत असतानाही एनडीएचं सरकार संपवण्यात आलं. 2019 जवळजवळ 3 जागा बीजेपीच्या होत्या, क्लिअर त्यांच्याकडे मेजॉरिटी होती, तरी एनडीएचं सरकार म्हणूनच मोदीजींनी सरकार चालवलेलं आहे. त्यामुळे अमित भाईंना विश्वास व्यक्त केलेला आहे की आता 2024 तर आमचं महायुती सरकार येणारच आहे पण पुढच्या वेळेला 2029 बीजेपीला क्लिअर मेजॉरिटी मिळेल. पण त्यांना मेजॉरिटी मिळाली तरी सुद्धा महायुतीचं सरकार असणार आहे, त्या ठिकाणी एकनाथ शिंदेजी असणार आहेत, अजित दादा असणार आहेत, मी असणार आहे. त्यामुळं त्यांनी आपला विश्वास व्यक्त केलेला आहे की बीजेपी 2019 अजून यापेक्षा स्ट्रॉंग झालेली असेल. विधानसभा निवडणूक आता तोंडावर आहेत, मात्र अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये. जागा वाटपाच्या संदर्भात काय चाललंय नेमकं आपल्या पक्षाकडून? काही दावेदारी जरी सुटत नसला जागा वाटपाचा तिढा तरी तो सोडवण्याचा आम्ही उतरलेला आहे एवढा. त्यामुळं या ठिकाणी काही फारशी अडचण येणार नाही आहे. अनेक जागांवरती अनेक पक्षांचा अधिकार असतो, त्यांचे कार्यकर्ते असतात, त्यामुळं आमचे मोठे 3 पक्ष आहेत, मित्रपक्ष आहे, त्यांच्यामध्ये एकमत होईल चर्चा सुरू आहे. माझ्या पक्षाला 8-10 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये माझा पक्ष आहे आणि वस्त्यांमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत, कार्यकर्ते आहेत,
त्यामुळं माझा पक्ष काय तेवढा फार मोठा स्ट्रॉंग नाही, पण निवडून कोणाला आणायचं हे नक्की आमच्याकडे तेवढं बॅलन्सिंग पॉवर आहे, त्यामुळं आम्हाला एक 8-10 जागा द्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे. मुंबईमध्ये काय अपेक्षा? मुंबईमध्ये पाहूयात एकदा. धारावीची एक जागा रिझर्व आहे, मालाड एक जागा आहे, अनुशक्ती नगर आहे, किंवा अशी आपली शिवाजीनगर आहे, कुठल्या त्या जागावर चर्चा हो, एक दोन जागा एखादी जागा तरी आरपीआयला सुटावी अशी आमची अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.